हे नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज आहे संडे आणि सकाळचे सध्या 8 वाजता आणि भाई संडेला आमचं कॉलेज ठेवलं आहे। 1-2 लेक्चर आमचे होणार आहे संडेला। सो कालला आम्ही आय व्ही वगैरेला गेलो होतो, सो सुट्ट्या वगैरे जास्त झाल्या आणि संडेला आता लेक्चर्स घ्यावे लागत आहेत। तर संडेचा हा माझा कॉलेजचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि बघूया आता लेक्चर 2 लेक्चर होणार आहेत 10:30 ते 11:30 बट मी जरा लवकर जातो, थोडंसं आपल्या रेकॉर्डिंग वगैरे करायची आणि थोडेसे असाइनमेंट वगैरे आहेत तर त्या कम्प्लीट करायच्या आहेत। तर फटाफट निघूया घरात, जर अजून लेट निघालो तर भाई ऊन जास्त आहे बाहेर आणि गर्मीने अजून हालत खराब होणार। जाण्याआधी एक केळी खाऊन जाऊया आपण। चला भाई सॉक्स घालूया फटाफट। चलो भाई, हे आहेत आपले मळके शूज। भाई सकाळचं काय गल्लीतून जाण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे। इकडे पाणी आणि थंडगार असते जरा। पाठीवर इतका भार घेऊन एवढी चढण चढणे खूप अवघड जात आहे, बट काय नाही, आता सवय झाली आहे इतके वर्ष या रोडनेच चालतोय। तो ही जाते आहे मेट्रो लाईन आणि इथे आहे रोड। चला भाई, आले आपली बस। स्टेशनला पोहोचलोय तर आता फटाफट ट्रेन पकडाने जाऊया। मी उतरलो आहे विले पार्लेला आणि आता आपण जातो आहे कॉलेजला, आमच्या साठे कॉलेजला। चलो भाई, ये रे दीक्षिता। चला भाई, फायनली आम्ही पोहोचलो आमच्या क्लासच्या इथे आणि भाई इथे लॉक दिसतंय। काय शी, तिकडे आमचा क्लास आणि इथे लॉक आहे। आम्ही आलो डिपार्टमेंटच्या इथे, आय थिंक इथे लेक्चर असतील आमचे। हे बघा, इथे बसलेत आमच्या क्लासमधले। काय रे, गुड मॉर्निंग। आईचा संडे आहे बट खूप बरं वाटतं आहे कॉलेजला येऊन, कारण की रविवारी तसं पण आम्ही काही करत नाही आणि घरात बसून बसून खूप बोर होतं, बट आज लेक्चर वगैरे ठेवले तर खूप भारी वाटतं आहे। श्रुती आलेली आहे, ते हे आगळे वेगळे लोक पण आलेले आहे वर्गात। सो आज संडे आहे आणि पण बघूया क्लासमध्ये कोण कोण आहे, कोण नाही। ॲक्च्युली असं मॅम पण नाही आलाय, तरी बघू आतमध्ये जाऊन कोण स्टुडंट आहेत, किती आहेत, काय आहेत। ह्या दोघी श्रुती आणि मोहिनी, तुम्ही ह्या लोकांना येताना तर बघितलंच असणार आहे। फक्त तिघं इकडे, हिशावडी हिला पण आल्याला मी दाखवलंच, गणेश परत हा तुमचा ब्लॉगर। अरे माध्यम महोत्सवचं सामान हे गे काय भाई, काय काय कहा से लाया है इसको। आणि हा आमचा क्लास, बापरे इकडे खूप सारे असे बुक्स दिसत आहेत ब्लॅक कलरचे। आणि हे बघा, आपण आहे ना हे जे ड्रॉइंग्स आहेत म्हणजे वॉल पेंटिंग आहेत, त्याचे खूप असे एकदम डीपमध्ये अर्थ आहेत हे बघून तुम्हाला कळतच असेल। परत हे बघा, हे खूप असे सुंदर काढले जे आमच्या BMM स्टुडंटनीच काढलेले आहेत। 1 hour later. तर मित्रांनो, सध्या दुपारचे 1 वाजतात आणि आता आमचा लेक्चर संपलाय। सो आता मी डायरेक्ट जाणार आहे घरी, कारण की बाहेर बाई खूप ऊन असणार आहे। सो डायरेक्ट घरी जाऊन मी तुम्हाला भेटतो। भाई फायनली घरी पोहोचलोय। काय रे, 1 hour later. तर सध्या मी आलो आहे आरे मध्ये, सो इट्स टाइम टू वॉक ऑन द रोड। तर सध्या मी माझ्या मित्राची वाट बघतोय, अभिषेक लांबतुरेची, जे की आम्ही दर संडेला आम्ही दोघं चालतो, कारण तो जॉब वगैरेला जातो तर त्याला संडेला सुट्टी असते, मी तर रोजच येतो, बट आम्ही दोघं संडेच्या दिवशी सोबत जातो वगैरे, तर त्याचीच वाट बघतोय सध्या। तर इकडून अभिषेकचं घर दिसतं, तिकडे तुम्हाला ब्ल्यू जर असं असं कापड वगैरे दिसत असेल, इथे तिथे राहतो तो, इथून धूर वगैरे निघतोय। तर आपल्याला तिकडेच जायचं आहे सध्या। गाईज आरेमध्ये आल्यावरती काहीतरी असा वेगळाच फील येतो आणि काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं, कारण की मी रोज जेव्हा येतो तेव्हा मी रोज काही ना काही नवीन बघत असतो आणि शिकतही असतो इथून, कारण की जे झाडांचे पानं आहेत, झाडं आहेत किंवा जे दगडं वगैरे आहेत आणि असे आजूबाजूने जे आवाज येतात आणि लगेच माझं लक्ष तिकडे जातं, असं ही सिच्युएशन थोडी वर्स्ट आहे। सो थोडी भीती वाटते आरे जेव्हा कोणीतरी एकटा वगैरे असेल। भाई हे पक्ष्यांचे आवाज ऐकण्यासाठी मी खास इथे येतो, आता जो घुबड वगैरे आहे त्यांचे आवाज येत आहेत, सो मस्त वाटतं खूप। सध्या चिमण्यांचे आवाज जे आहेत ते थोडेसे कमी झालेत, याचं कारण जे टॉवर्स वगैरे आहेत हे बघा, वायरी वगैरे माझ्या भरून जात आहेत, हेच कारण असेल त्याचं। हा व्ह्यू बघा भाई साहेब,
गाइस थोड्याच दिवसात आपल्याला पक्ष्यांवरती काम करायचं आहे. तुम्हाला माहिती असेल मी दरवर्षी पाणी वगैरे ठेवतो पक्ष्यांसाठी, तर ते ह्या वर्षी सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणखीन एक गोष्ट, मला एक टीम बनवायची आहे. टीम म्हणजे टीम मेंबर म्हणजे मी एकटाच असणार आहे. तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. तर पुढच्या संडेपासून मी क्लिनिंगला स्टार्ट करणार आहे, जे आम्ही आधी करायचो. तर दर संडेला आपण क्लिनिंग करणार आहोत आरेची. तर जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी प्लीज मला कमेंट करा. संडेला असणार आहे आणि संडेला सकाळी 1 तास आपल्याला जायचं आहे. तर आपला मित्र अभिषेक येतोय, तो बघा. अभिषेक हाय कर ऑडियन्सला माझ्या. सो आता आम्ही फिरतो आदिवासी पाडे. हे बघा हे घर. ओ भाई सध्या आम्ही जातो आता 22 नंबरला. खूप दिवसांनी तिकडे जातोय भाई. आम्ही जंगलेच्या वाटेने चाललो आहे. 22 नंबरला झाला रोड साईडने पण हा रस्ता, पण आम्ही इथून जातो आतून. तर जरा शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतोय. चला भाई आपल्याला हे पार करायचंय. हो हे पाहणं काय अट्रॅक्टिव्ह आहे भाई. हे बघा इथे बोट. चला फायनली पोहोचतो आपण भाई 22 नंबरला. तर आम्ही आलो आता मेन रोडवरती. चला भाई मंदिरात येऊन जरा असं रिलॅक्स फील झालं. आणि अभिषेक पण आता जॉबवरून वगैरे आलेला, तर तो पण थकलेला. तर आमचं बसणं वगैरे झालं. याच्या मागे आहे मेट्रोचं कार शेड. सो भाई अंधार झाला आहे आणि आत्ता आम्ही रिटर्न परत इथून जातो आहे. पूर्ण अंधार अंधार झाला आहे इकडे भाई. चला काय रात्री जंगलात पूर्ण सायलेंट असतो. तर आता जातो आहे आम्ही कसं तरी. रस्ता थोडासा पाट वगैरे झाला आहे. आई 7:30 वाजायला आलेत आणि आम्ही अजून इथेच आहे. आणि मी सध्या जिथे शिड्यांवरती बसलेलो, तर ह्या त्या शिड्या आहेत आणि हे पूर्ण जंगल आहे भाई. तिथे घरं वगैरे आहेत आणि ह्या शिड्या पूर्ण वर जातात. खूप लेट झालं आहे आणि आम्ही मी आणि अभिषेक जेव्हा भेटतो तेव्हा इतकंच चालतो रोज आम्ही. म्हणजे 4 ते 5 किलोमीटरच्या आसपास आम्ही रोज चालतो. सो बरं वाटतं खूप भाई. खूप दम लागलं हे चढून चढून. हा भाई फायनली मी घरी पोहोचलोय. आता सध्या वाजत 8:15 म्हणजे मी 6:00 गेलेलो आणि आता 7:15 आलो आहे. खूप चांगलं झालंय आज. तर आज मी थोडंसं फ्रेश होतो, त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. चला भाई फायनली मी फ्रेश झालो आहे आणि इकडे आपले आहे माऊ. बिचारे आज एकटे होती, कारण की जे आमच्या बाजूला राहतात ताई वगैरे, तर ते आज घरी नाही. सो तिला आठवण येत असेल. आज बिचारीला आठवण येत असेल. सो माझ्यासोबत बसले. काय झालं माऊ, काय झालं? तर मित्रांनो सध्या तर मी ह्या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. आणि हा गाईज मी तुम्हाला सांगायचं विसरलो, तर आजपासून मी सुरू करतो आहे डेली ब्लॉगिंग. डेली ब्लॉगिंग म्हणजे पुढचे 7 दिवस जे असणार आहेत ते डेली ब्लॉग येणार आहेत माझे. आत्ता सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी केलं नसेल. तर 7 दिवस तुम्हाला ब्लॉग बघायचे आहे. सो हा पहिला व्हिडिओ असणार आहे. याच्यानंतर आता 6 व्हिडिओ डेली येतील आणि ते तुम्हाला बघायचे आहेत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.